आणि एक महत्वाची बातमी आहे, अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी अज्ञातांकडून फोडण्यात आली आहे. अकोल्यामध्ये मिटकरी यांच्या गाडीची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आलेली आहे. अमोल मिटकरी यांची गाडी अज्ञातांनी फोडली आहे. अकोल्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे. मिटकरी यांच्या गाडीची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडण्यात आलेली आहे. ही गाडी नेमकी कुणी फोडली हे समोर आलेलं नाही, मात्र अकोल्यामध्ये हा संपूर्ण प्रकार घडला आहे. मिटकरींच्या गाडीची अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. तर आताची महत्वाची बातमी समोर येते. अमोल मिटकरी यांची गाडी मनसे कार्यकर्त्यांनी फोडल्याची माहिती आता मिळते आहे. अकोल्यामध्ये आता अमोल मिटकरी यांची गाडी मनसे कार्यकर्त्यांकडून फोडण्यात आली आहे. यामागचं नेमकं कारण समोर आलेलं नाही, मात्र अकोल्यामध्ये मिटकरींच्या गाडीच्या अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आलेली आहे. दरम्यान अजित पवार यांच्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अमोल मिटकरी यांनी टीका केलेली होती, त्यावरूनच आता कुठेतरी मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे कार्यकर्त्यांकडून अकोल्यामध्ये मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केलेली होती आणि त्यानंतर आता मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक बनले आहेत. तर ही दृश्य आपण पाहतो आहोत. या ठिकाणी मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक बनले. अमोल मिटकरी यांच्या गाडीवर त्यांनी दगडफेक केलेली आहे. यामध्ये अमोल मिटकरी यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालेलं आहे. अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केलेली होती. राज ठाकरे यांनी पुण्यामध्ये आल्यानंतर अजित पवार यांना टोला लगावलेला होता आणि त्यावरूनच आता कुठेतरी मनसे कार्यकर्ते हे आक्रमक बनलेले आहेत. अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर आता अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. त्या ठिकाणी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरासमोर आलेले होते, मात्र मनसे कार्यकर्त्यांची आक्रमकता या दृश्यांमधून आपण पाहू शकतोय. कशा प्रकारे त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली आहे. तर अकोल्यामध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. अकोल्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडलेली आहे. पुण्यामधील पूरस्थितीचा आढावा घेताना राज ठाकरे यांनी अजित पवार यांना खोचक टोला लगावलेला होता, त्यावरून आता अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केलेली होती आणि याच टीकेवरून आता मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि मनसे कार्यकर्त्यांनी अकोल्यामध्ये अशा प्रकारे अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड केली आहे. यांच्या अमोल मिटकरींच्या गाडीवर दगडफेक करत त्यांची गाडी फोडण्यात आली आहे. काही वेळासाठी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते हे समोरासमोर आलेले होते, मात्र मनसे कार्यकर्त्यांची आक्रमकता या दृश्यांमधून आपण पाहू शकतोय. मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक बनलेले होते आणि त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली आहे. तर अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर सुपारीबाज अशा शब्दांमध्ये टीकास्त्र डागलेलं होतं आणि त्यानंतरच आता मनसे कार्यकर्ते आक्रमक बनलेले आहेत. अजित पवार यांचं धरणासंदर्भातलं एक जुनं वक्तव्य आणि त्यावरून राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केलेली होती. त्या टीकेनंतर अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा सुपारीबाज असा उल्लेख केलेला होता. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गणेश सोनावणे आपल्यासोबत आहेत. गणेश, मनसे कार्यकर्ते आक्रमक बनलेले आहेत, अमोल मिटकरी यांच्या गाडी तोडण्यात आली आहे. सध्या आता थोडा विषय आहे की जसं काल जे आहेत, काल अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये वक्तव्य केलं होतं, त्याच्या विरोधामध्ये आज जे आहेत शिवसेना आपल्या मनसेचे कार्यकर्ते जे आक्रमक झाले आहेत आणि त्यांनी जेव्हा सर्क्युट हाऊस ते विश्रामगृह या ठिकाणी अमोल मिटकरी आले तर त्या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी येतात त्यांच्या गाडीकडे धावले, पण मिटकरी जे आहेत ते सर्क्युट हाऊसमध्ये आतमध्ये बसलेले आहेत, दार लावून घेतलेला आहे. पण ते कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झाले, पण त्यांनी बाहेर त्यांची जी वाहन कार उभी होती त्या कारवर त्यांनी त्याच्या कारचे काचा फोडलेले आहेत.